खरं तर काल लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अजित पवार गटाला जी आहे ती फक्त रायगडमध्ये जी आहे ती जागा मिळवता आलेली आहे. एकूण अजित पवार गटाने 4 लोकसभेच्या जागा लढवल्या होत्या. त्यातील रायगडची जागा जी आहे ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे तिथून विजयी झालेले आहेत. त्यामुळे अजित पवार गट जो आहे तो कुठेतरी बॅकफूटवर गेलेला आहे. परंतु असं असतानाच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जो आहे तो आज मोठा दावा केलेला आहे. अजित पवार गटाचे 18 ते 19 आमदार जे आहेत ते आमच्याच म्हणजे शरद पवारांच्या संपर्कात आहेत असल्याची माहिती जी आहे असा दावा थेट रोहित पवार यांनी केलेला आहे. एकंदरीतच आपण जर बघितलं राज्यात जे आहे ते महाविकास आघाडीने कालच्या निकालामध्ये मोठी बाजी मारलेली दिसते. 30 जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत तर महायुतीमध्ये ज्या आहेत त्या 17 जागा जिंकलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीतच आता अजित पवार गटाला कुठेतरी एकच जागा मिळाल्याने अजित पवारांसोबत भाजपमध्ये गेलेले जे आमदार आहेत त्यातील बहुतांश आमदार जे आहेत ते आमच्या संपर्कात आहेत असं जे आहे ते रोहित पवारांनी मोठा दावा जो आहे तो केलेला आहे. त्यामुळे जर रोहित पवारांनी हा दावा केलेला जर खरा असेल तर येत्या काही दिवसात जे आहे ते राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा जे आहे ते मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या दिसू शकतात असंच आता रोहित पवारांच्या दाव्यांवरून वाटतंय. त्यामुळे नक्की राज्याच्या राजकारणात आता काय उलथापालथ होते, अजित पवार गटातले आमदार शरद पवार गटात जातात का, कारण या संदर्भातला अजून फायनल निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्टाकडनं येणं बाकी आहे. त्यामुळे नक्की पक्ष फोडताना किती मेजॉरिटी होती आणि यातले आमदार जर शरद पवारांकडे गेले तर अजित पवारांनी दुसरा गट स्थापन केला याला काही महत्व संविधानिक दृष्ट्या किंवा कायदेशीर दृष्ट्या राहतं का हे सगळं पाहणं आता येत्या काही काळात महत्वाचं असणार आहे.